नको ताई हे सगळं करायला अगं, म्हणजे घरातल्यांना चुकून सुद्धा कळलं ना मग आपली काही खैर नाही. आणि आता 9 महिन्यांचाच प्रश्न आहे ना. हे बघ, एकदा का राधिकाची डिलिव्हरी झाली की दुष्यंत राजे स्वतः तिला घराबाहेर काढतील, पण 9 महिन्यांनी काय फरक पडणार आहे? नाही संजना, 9 मिनिटात फरक पडू शकतो. 9 महिन्यांचं काय घेऊन बसलेस? आम्हाला आता कुठलीच रिस्क घ्यायची नाही आहे. त्या मुलासाठी राधिकाला जवळ केलाय त्याने, मग ते मूल नसेल तर 9 महिने तरी कशासाठी गरज लागेल त्यांना राधिकाची? हे मूल राधिकाला आपण होऊ द्यायचं नाही आणि असं दाखवायचं की राधिकाच्या चुकीमुळेच हे सगळं झालंय. त्या क्षणी दुष्यंत राजे राधिकाला घराच्या बाहेर काढते. अगं ताई, पण तू हे कसं करणार आहेस? त्यात कठीण काय? हे बघ, आपण काहीच करायचं नाही. जे करायचंय ते काम हे औषध करेल आणि आरोप मात्र राधिकावर येईल. आता हे काय आहे? अमृत. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी अमृत आहे. फार्म हाऊसवर जाण्याची स्वप्न बघतीये ना आज राधिका, पण तिला माहीत नाही आहे तिच्या आयुष्यात आज रात्री केवढं मोठं वादळ येणार आहे. ते रात्र होऊ दे, तिच्या रात्रीच्या जेवणात हे औषध आम्ही मिसळणार. की पण ताई, हे औषध खरंच इतकं इफेक्टिव्ह आहे? ऑफकोर्स, खूप जालिम औषध आहे हे. औषध पदार्थात मिसळलं ना, त्या पदार्थाचा रंग बदलत नाही, चवसुद्धा बदलत नाही. खाणाऱ्या माणसाला कळतसुद्धा नाही की आपण वेगळं काहीतरी खातोय. पण प्रेग्नंट बाईच्या पोटात हे औषध गेलं की काही तासातच हे औषध परिणाम दाखवायला सुरुवात करतो. म्हणून म्हटलं हे औषध आपल्यासाठी अमृत आहे. राधिकाच्या जेवणात आज आम्ही हे मिसळणार. आपल्याला हवं ते काम हे औषध करणार आणि मग राधिका घराच्या बाहेर कायमच. संजना, आज काय खायला स्पेशल? अरे आता जेवायला बसतोच आहेस ना, मग बघ की. बर, बसायच्या आधी एक काम कर, वाटीत जरा लोणचं काढून आण. अरे वा, चला, सगळी तयारी झालेली आहे. सुहासिनी वहिनी, हे काय सगळी तयारी तुम्हीच केलीत? मी येणारच होते मदतीला. अगं संजना होती ना मदतीला माझ्या. अहो पण ती पाहुणी आहे आपल्या घरातली, तिने कशाला करायची कामं? जशी तुझी मर्जी. एक काम करतेस, भाताचं भांडं घेऊन येतेस? हो. राधिका, खरं तर तू आता काम करायचं नाहीस, आरामाची गरज आहे तुला. काय आत्या? आणि आत्यांनी सांगितलंय तुझी काळजी घ्यायला आम्हाला. हो वहिनी, पण थोडस काम केलं तर कुठे बिघडलं? बस बस. बस मी वाढू का? नको. तुम्ही दोघी पण बसा ना. अगं नको नको,
सगळ्यांचं होऊ दे, मग मी आणि संजना बसू. मग सगळ्यांचं पॅकिंग झालं ना? हे राधिका काकू, तू दुष्यंत काकाचं पॅकिंग आत्ताच करून ठेव, नाही तर काका उद्या सकाळी उठेल आणि मग पॅकिंग करत बसेल आणि पुन्हा सगळ्यांना उशीर होईल. बरं, आपण सकाळी लवकर निघूया. स्नान करून झालं की देवाचा दिवा लावेन आणि मग आपण सगळे निघूया. आत्या, भरोसाला तुम्ही हा प्लॅन केलाय, म्हणजे काय सगळ्यांना सुट्टीची गरज होतीच आणि आपण तसंही पार्टीचं म्हणतच होतो, तर आता तिकडे जाऊनच आपण डबल सेलिब्रेशन करूया. उद्या फार्म हाऊसवर नाही, राधिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे. राधिका, सावकाश आणि पोटभर जेव. हा, एक मिनिट. हा, आले आले. हॅलो सावित्री काकू, कशा आहात? मी बरी आहे, तब्येत पण बरी आहे. हो, घरी सगळे ठीक आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा मला येऊन भेटा. बरं, ठेवू, बाय. आपण सगळ्यांनी लवकर निघायचं ठरवलं तर एक बेस्ट झालं ना, म्हणजे सकाळी फार्म हाऊस वरती डिरेक्टली आपल्याला लंचच घेता येईल आणि सकाळी सकाळी प्रवासाला सुरुवात केली असं प्रसन्न वाटतं. करेक्ट. थांबा मधी साहेब, थांबा. ती भाजी खाऊ नका. वनी साहेब, तुम्ही जर ही भाजी खाल्ली तर तुमच्या बाळाला धोका आहे. काय बडबडतोयस तू? काय बेडबीड लागलं की काय तुला? नाही आत्या साहेब, मी माझ्या पोरांची शपथ घेऊन सांगतो, वहिनी साहेबांच्या पोटातलं बाळ मरावं म्हणून त्या भाजीमध्ये विषारी औषध कालवलंय.
काय बोलला काय तुला कसं कळलं कुणी मिसळलंय विषारी औषध त्यामध्ये मालक ते मला सांगता येणार नाही पण मी जे काय सांगितलं ते समजा खरं आहे मालक तुमचं बाळ वाचवा आधी आम्हाला सांग कुणी केलंय कोण आमच्या बाळाला मारू इच्छित आहे जीव घेऊ त्याचा आम्ही बोल दुष्यंत राजे असं आतताईपणा करू नका कशाच्या आधारावर तू हे सगळं सांगतोस काय पुरावा आहे तुझ्याकडे मी ऐकलंय आता साहेब आणि बघितलंय भाजी तपासणीसाठी पाठवा जिथे अशा गोष्टी तपासतात तिथे अरे पण तुला सगळं माहिती आहे ना तू बघितलंयस ना सगळं मग बोल तुला मारून टाकू इथे आम्ही नाही मालक मी जर खरं सांगितलं तर घरात भांडणं होतील लहानपणापासून ह्या घरात चाकरी केलेली हे घर तुटताना बघणार नाही मला मालक बघणार नाही अच्छा म्हणजे घरातल्या पैकीच कोणाचं तरी हे काम आहे कुणाला बघितलंयस तू अहो कुणावर काय विश्वास ठेवताय तुम्ही काही बडबडतोय तो आम्हाला तर असं वाटतं कुणीतरी पढवून पाठवलंय त्याला इथे हे सगळं बोलायला आम्हाला सांगा किचन मध्ये असतं कोण मी किंवा संजना मग याला असं म्हणायचंय का हे काम आम्ही केलंय म्हणून असं म्हणायचंय याला आम्ही तर म्हणतो याची तपासणी घ्या घ्या याची तपासणी हा नशेमध्ये काहीतरी बडबडतोय दारू पिऊन आला असणार नाही मालक नाही मी आयुष्यात कधी साधं सुपारीचं खांडूक सुद्धा खाल्लं नाही माझ्यावर विश्वास ठेवा ती भाजी फेकून द्या नाही ही गोष्ट इथे संपत नाही तू जे म्हणतोय ते खरं असेल तर आम्हाला कळायलाच पाहिजे कोणी केलं हे काम विलास तू अजिबात घाबरू नकोस खरं खरं काय ते सांग तू बोलतोय असे खरं आहे ना आणि मग सांग लवकर नाही आता साहेब मी माझ्यासाठी घाबरत नाहीये मला हे घर तुटण्याची भीती आहे आला मोठी आमच्या घराची काळजी घेणारा कुणी केलं ते सांग ना इथं थोबाड फोडतो तुझा आत्ता सुवासिनी वहिनीनीच माझी वीज मिसळलंय आमच्यावर आरोप करतो काय वाटतं ते काय बोलतो वेळ लागलाय का तुला तो काय वाटतील ते बोलतोय आम्ही कशासाठी असं करू सांग ना आम्ही कशासाठी असं करू उलट आम्ही तर किती खुश होतो आम्ही खुश होतो अत्या आम्हाला या घरात काकू म्हणणार कुणीतरी येणार म्हणून आनंदात होतो आम्ही आणि त्यालाच आम्ही मारण्याचा प्रयत्न करू
सुहासिनी वहिनींचं नाव घेतोस तू? तुझी हिम्मत कशी झाली? सांग मला, कुणी सांगितलं तुला हे सगळं बोलायला? पृथ्वी काकांनी सांगितलं ना? पृथ्वी काकांनीच सांगितलं असणार. आता घराच्या बाहेर राहून घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत ते. वहिनींचं नाव घेतलंस तू, तुझी जीव आत्ताच्या आत्ता हसडून टाकतो बाहेर. एक मिनिट दुष्यंत राजे. विलास, कशाच्या जोरावर तू सुहासिनी वहिनीच नाव घेतोयस? आम्ही तुला पुन्हा पुन्हा तेच विचारतोय, तुझ्याकडे काय पुरावा आहे ते सांग लवकर. माझे कान आणि माझे डोळे हेच पुरावा आहेत. मी स्वतः बघितलं आत्यासाहेब. किचनच्या बाहेर साफसफाई करत होतो तेव्हा मी जे काय पाहिलं आणि ऐकलंय त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. सगळं इतकं धक्कादायक होतं की मला वाटलं मी चुकीचं ऐकतोय, चुकीचं बघतोय. म्हणून मी स्वतःला चिमटासुद्धा काढून पाहिला. मी खरं म्हणजे तेव्हाच राधिका वहिनी किंवा आत्यासाहेबांना सांगणार होतो. पण माझं धाडसच झालं नाही मालक. मला असं वाटलं माझ्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही, उलट मलाच धरतील. म्हणून मी गप्प बसलो. मग थोड्या वेळाने मी जेवणाची तयारी करायला गेलो तेव्हा अरे तुम्ही सगळेजण शांतपणे ऐकून काय घेताय? तुम्ही सगळेजण ऐकून घेताय ना, हाच आमचा अपमान आहे. हा दीड दमडीचा नोकर काय वाटतेल ते बोलतोय आणि तुम्ही सगळेजण शांतपणे ऐकून घेताय? वा छान दुष्यंत राजे, चांगलंय. तुमचा विश्वास आहे तुमच्या वहिनीवर? या माणसावर विश्वास आहे तुमचा? तुम्ही आत्ता ओळखताय का मला? याला आधी घराच्या बाहेर काढा. आत्या, तुम्हीच सांगा आत्या, मी असं करू शकते? तुम्हालाही असं वाटतंय हे काम आम्ही केलंय? सांगा आत्या, इतकं घडलेलं काम आम्ही करू शकतो? संशय येतो आत्या आमचा. तुम्ही सांगा आम्हाला, हे असलं घडलेलं काम आम्ही करू शकतो का? बोला ना, सांगा यांना का तुम्हालाही असंच वाटतंय आम्ही हे सगळं केलं? तुम्ही सगळे ऐकत काय उभे आहात? त्याला हकल द्या. तुम्हाला सगळ्यांना असंच वाटत की आम्ही हे केलं? आत्या, आता का तुम्ही गप्पा आहात? आता बोला ना. हा एरवी तर तुम्ही स्त्रियांच्या मान सन्मानाबाबत खूप जागरूक असता ना, मग आता माझ्या ताईवर हा आरोप लावतायत तरी तुम्ही गप्पा आहात? तिचा अपमान होतोय हे दिसत नाहीये का तुम्हाला? आणि हा माणूस चुकीचा आरोप करतोय. आरोप चुकीचे आहेत की बरोबर आहेत हे अजूनही सिद्ध झालेलं नाहीये. आणि तो चुकीचा आरोप करतोय हे कशावरून म्हणतेस तू? तुझे वीर सख्या रे.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.